कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर आणि सुधारणा कापूस यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने काटेल येथील संत गुलाबबाबा संस्थांच्या हॉलमध्ये 29 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लीड फार्मर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रोजेक्ट मॅनेजर एकनाथ मापारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बदलते हवामान आणि 3 ते 4 वर्षांपासून पडणारा अपुरा पाऊस यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत होती. परंतु या वर्षी जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने आज रोजी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी माती प्रशिक्षण आणि कपाशी मध्ये आंतरपीक सापळा पीक घेतले पाहिजे. कीटकनाशकांचा एकत्रित फवारा करणे टाळले पाहिजे. सोबतच नीम अर्क आणि दशपर्णी अर्काची फवारणी सुद्धा करायला हवी. फवारणी करताना सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर केला पाहिजे. फेरोमॅन ट्रप व पिवळी चिकट सापळे कपाशी मध्ये लावायला हवे. त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा वापर ही केला पाहिजे. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री गवई साहेब यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच फवारणी करताना कोणत्या सुरक्षा उपकरणांचा वापर करायला पाहिजे याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवण्यात आले. यावेळी तालुका प्रोजेक्ट मॅनेजर अरविंद अवचार, क्षेत्र प्रवर्तक एस टी जाधव, सागर कुमार झनके, विशाल हागे, गणेश सुरतने, श्रीकृष्ण गटमने, राजूभाऊ घुले, अमोल वाघ, सविता हागे, प्रशांत वाघ, आनंद चोपडे, सुधीर गायकवाड, सागर जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.